अलिबाग तालुक्यातील ताजपूर गावानजीक असणाऱ्या टेकडीवरील दरड गुरुवारी रात्री कोसळली हो सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान येथील एकोणीस घरांमध्ये असणाऱ्या कुटुंबातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास ग्रामस्थ झोपेत असताना ताजपूर गावाच्या खाली असणाऱ्या चिदवा देवी मंदिर आणि पिण्याच्या पाण्याची विहीर असणाऱ्या वरच्या बाजूला असणारी डोंगरातील दरड कोसळली या दरडीमध्ये जीवितहानी झालेली नाही परंतु गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तुटली आहे पाण्याच्या टाकीजवळ किमान सात फुटांचा चिकलाचा थर साचला आहे त्या टाकीच्या खाली असणाऱ्या विहिरीला देखील दरडीने वेडा दिला आहे काही दर्डीचा भाग शेतात उतरून भात पिकाचे नुकसान झालं आहे अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी केली तसेच ग्रामस्थांना रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन करत स्थलांतरित होणाऱ्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले